रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, आवाज बुलेटिन मध्ये घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोविड-19 आपत्ती निवारण कामी अनेक शिक्षक उपस्थित न राहता आपल्या मूळ गावी निघून गेले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे करून याबाबत निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने सोमवारी प्रशासनाला स्मरण पत्र देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ समाज कोरोना महामारीमुळे अधिकच संकटात सापडल्याने त्याला जंगलात लांडगे बिबट्या असे हिंस्र प्राण्यांपासून पशुधनाचा बचाव करणं जीवावर देखील बेतत. त्यामुळे वन्य प्राणी शोपदापासून संरक्षण केले जावे यासाठी वन संरक्षकांनी याबाबत सहाय्य करावे अशी मागणी युवा मल्लर सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक व निंदनीय आहे. म्हणून या घटनांना कुठेतरी आळा बसावा याकरिता अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. लॉकडाऊन असताना दलित आदिवासी स्त्रिया भटक्या विमुक्त कामगार शेतकरी विद्यार्थी यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण वाढल्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विरोधात अनेक मागण्या घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून सलून दुकान पूर्णपणे बंद आहेत. नाभिक समाजाचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेचे होते. येणाऱ्या काळात जर नाभिक समाजाच्या समस्यांबाबत सरकारने निराकरण केले नाही तर नाभिक समाज हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल व तीव्रपणे आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी अखिल भारतीय युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर चुडाणे सुराय अक्कलकोस कर्ले परसोळे आदी गावात मृग नक्षत्राचा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. धुळे तालुक्यातील अंचाळ येथील अनुसयाबाई रणजित जाधव यांच्या मुलीस दिनांक 13 जून रोजी सकाळी 12 वाजता आकाश भगवान पवार याने फूस लावून पळून नेले असून आकाश पवार यांच्या घरासमोर मुलीच्या आई अनुसयाबाई रणजित जाधव यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर महिलेने दोषींवर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मुलगी घरी परतत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. जवान सेलवास रस्त्यावर शनिवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात होऊन 1 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात गाडी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला असल्याचे सांगितले जात असून यात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे रक्ताची निकड भासू नये यासाठी संभाजीराजे ग्रुप डायरेक्टर हॉलीबॉल फेडरेशन महाराष्ट्र मीम बॉईज ग्रुप महाराष्ट्र पोलीस बॉईज धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार मंजुळताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जातीय सलोखा राखत 131 हिंदू मुस्लिम रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. समिती नेत्या रक्त बॅगा श्री नवजल ब्लड बँक धुळे यांच्याकडे सुपूर्द केले. निलंगा पंचायत समिती सभागृह येथे आज आपले गाव स्वस्थ व सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निटूर मंडळा अंतर्गत बैठक संपन्न झाली. यावेळी निटूर मंडळातील 17 गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी तालुका आरोग्य अधिकारी व सीएचओ डॉक्टर्स यांची उपस्थिती होती. यावेळी गाव स्वस्थ राखत ते सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने संक्षिप्त प्रशिक्षण देण्यात आले. नगाव येथे दरोडा टाकून लाखो रुपये किमतीचा तार चोरून नेण्यात आली होती. 13 जून रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेची पोलिसात नोंद होताच एलसीबीने या दरोड्यांची उकल करताना 24 तासात लुटीच्या मारासह दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. शहरात मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे नाले दुथडी भरून वाहू लागले. वरखेडी रस्त्याची काही भाग पाण्याखाली बुडाल्याने नागरिकांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. लातूर शहरात मागील 5 दिवसापासून पाऊस रोजच हजेरी लावत आहे. आज दुपारी 1/2 तास पाऊस झाला असल्याने शहरातील अनेक संकल भागात पाणीच पाणी झाले आहे. महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पूर्वी कोणतेच काम केले नसल्याने अनेक मोठ्या नाल्यांनी पाणी तुंबले. हे पाणी मग रस्त्यावर आले. वाहन चालकांना यातून वाट काढताना कसरत करावी लागली. रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असल्याने स्थिती धक्कादायक बनली होती. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यास पाहायला मिळाले आहे. मारुती माने राहणार मानेगाव तालुका पाटण जिल्हा सातारा या गावाचे रहिवासी असून ते गेल्या 1985 पासून ते आजपर्यंत शेती करत आहेत. अतिशय नावाजलेले शेतकरी माने यांनी शेतीविषयी आजपर्यंत
29 पुरस्कार घेण्यात आले आहेत। त्यांनी केलेल्या शेतीमध्ये पीक पेरू, ऊस, केळी, सोयाबीन या पिकावर त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।